क्वेश्चन आहे, भरपूर मुलं शिवाजी महाराजांसारखी गळ्यात माळ घालतात, हातात पण माळ घालतात, पण ओढणी घालतात तरी पण त्यांना लाज वाटत नाहीये, याच्याबद्दल प्लीज सर थोडस काहीतरी सांगा. मला काय असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणायचं असेल, कपाळावर तर चंद्रकोल लावायची असेल, तशी दाढी राखायची असेल, गळ्यात माळ घालायची असेल, लॉकेट घालून हिंडायचं असेल, तर कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की जर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या महाराजांचा आदर्श आधी मनात ठेवावा लागेल. जर तो आदर्श मनात असेल तर आणि तरच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची आपली पात्रता आहे असं प्रत्येकानं समजावं. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट, ताई तू फार उत्तम गोष्टीला तोंड फोडलेलं आहेस, आणि ते म्हणजे जर जिजाऊ मासाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते, आणि म्हणूनच हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जी सगळी पितृसत्ताक राज्य पद्धती होती त्यामध्ये मातृमुखी राज्य पद्धती अवलंबली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. गळ्यातली कवड्यांची माळ ही केवळ भवानी मातेचं प्रतीक नाही, हे केवळ विरक्तीचं प्रतीक नाही, तर गळ्यातली कवड्यांची माळ ही मातृसत्ताक पद्धतीचं प्रतीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या राजाचं नाव आपण घेतो, ज्या राजाचं नाव आपण घेतो, त्या राजानं जर मातृसत्ताक पद्धतीचा अवलंब केला असेल तर कुठल्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेनं पाहायची जर आपली इच्छा जरी होत असेल तरी सुद्धा एकदा फक्त स्वतःच थोबाड सडकून घ्या आणि मग म्हणा छत्रपती.